पनवेल तालुक्यातील डेरवली पळसपे या गावांना जोडणारा पूल अचानक खचल्याने दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसणार आहे. या गावात जाण्यासाठी कोळखे गावातून मुख्य रस्ता आहे. पादचारांना जरी या ठिकाणाहून जाता येणार असले तरी दुचाकी व चारचाकी वाहनांना कोळखे गावातून वळसा घालून हे मार्गक्रमण करावे लागणार आहे. वेळेवर डागडुजी न केल्यामुळे हा पूल ढासळला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेतल्या मुलांना जाण्या येण्यासाठी त्रासदायकच आहे ते, तर तो पूल चांगल्या प्रतीने आता काम व्हावा ही इच्छा आहे. आहे तो एकतर संपूर्ण डिमोलिश करून त्याला नवीन बांधला तर चांगलं आहे, म्हणजे अजून 35 वर्ष राहील. आणि दुरुस्ती करून केला तर तो अजून 5 वर्षात समजा परत नवीनच तीच पुनरावृत्ती होईल. डेरवलीचा पूल पाडल्यानंतर आमची जी धुवाला येणाऱ्या लोकांची वाट बंद झाली. आम्ही माहेर करणे कसे जायचं हा पण आम्हाला विचार पडले का. आम्ही हा पूल पडल्यानंतर आमचे माहेरकरणींची अडचण झाली, त्यामुळे आम्हाला फाट्यावरून जायला लागतो. फाट्यावरून जा गेल्यानंतर आम्हाला 2 रस्ते क्रॉस करायला लागतो. वयाच्या मानात आम्हाला तो त्रासदायकच झालाय. त्रास म्हणजे असा आम्हाला परस्पेला यायला जायला त्रास होतो आणि शाळेच्या पोरांना पण त्रास होतो या जायला. त्यामुळे आमचा सरपंच काय अजून बघत नाही, त्यामुळे आमची अशी मागणी आहे का आम्हाला नवीन पूल बांधून द्यावा. 15 दिवस होऊनही या पुलाची नव्याने डागडुजी करण्यात आली नसल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 35 वर्षापूर्वी पळसवे ते डेरवली या दोन गावांना जोडणारा पूल 15 दिवसापूर्वी कोसळला. यामुळे या परिसरातील 2 गावातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळेतील ये जा करणाऱ्या मुलांना, वयोवृद्ध माणसांना जवळच असलेल्या वाहत्या बंधाऱ्यावरून ये जा करावी लागते, जेणेकरून हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी स्थानिकांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपालसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, पनवेल.